आला राजा आयतेचा सडाशिंपिला प्राजक्ताचा सनई गाते मंजुळ गाणी आरती ओवळते नारी प्रभू आले मंदिरी श्री राम प्रभू आले मंदिरी विजय श्री श्रीरामाची झळकते अंबरी श्री प्रभू राम आले मंदिरी श्री प्रभू राम आले मंदिरी हम दीप जलायंगे दिवाली मनायंगे अब राम मेरे कभी वनवास न जायंगे अब राम मेरे कभी वनवास न जायंगे अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या प्रित्यर्थ प्रभू श्रीरामचरणी सादर नमस्कार जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम सर्वप्रथम तुम्हाला आज आहे सोमवार आणि छान असं सकाळचं फ्रेश वातावरण चला तर आजचा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर तर ताईंनो आजचा दिवस खूप असा स्पेशल आहे काय आहे सर्वांना समजलंसुद्धा असेल आज तारीख किती आहे आज तारीख आहे बावीस जानेवारी आणि वार आहे सोमवार आजचा दिवस प्रत्येकांसाठी स्पेशल आहे कारण आज येणार आहेत राम तर आता सकाळ झालेली आहे आणि आज लवकर उठण्याचं ही तसंच आहे कारण आज आपल्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे आज श्री प्रभू श्री राम येणार आहेत त्याच्यामुळे आज सकाळी खूप लवकर उठले आणि लवकर उठून आपल्याला हे सगळ्या गोष्टी करायच्या होत्या रांगोळ्या घालायच्या होत्या सगळीकडे दिवे लावायचे होते आणि दिवाळी साजरी करायची होती आज तर आज प्रभू श्री राम येणार आहेत त्याच्यामुळे आज आपल्या प्रत्येकांसाठीच खूप मोठा आणि आनंदाचा दिवस आहे त्याच्यामुळे आज आपल्याला प्रत्येकाने घरा घरी दिवे लावले पाहिजे रांगोळ्या काढल्या पाहिजे आणि दिवाळी साजरी केली पाहिजे तर बघा म्हणूनच सकाळी लवकर उठले तर हे माझं सकाळचं शेड्यूल आहे रुटीन आहे तर कोणी कोणी आज दिवाळी साजरी केलेली आहे कोणी कोणी दारामध्ये रांगोळ्या काढलेल्या आहेत फुलांची रास केलेली आहे दिवे लावलेले आहेत हे मला सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगा कोणी कोणी ही अशी तयारी केलेली आहे आज प्रभू श्री राम येणार आहेत म्हणून तर बघा प्रत्येकाने आपलं आपलं अंगण दार सगळ्यांनी स्वच्छ करून दारामध्ये रांगोळ्या घातलेल्या आहेत आणि कोणाकोणाला आमंत्रण पत्रिका आलेली आहे कोणाला अक्षदा आलेल्या आहेत हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर झालेली आहे माझी सकाळ आणि सकाळी लवकर उठून आंघोळ केलेली आहे आणि आज हे लग्नाला जाणार होते त्याच्यामुळं आज मला स्वयंपाक पाणी वगैरे सकाळी काही नव्हतं आज माझं पूर्ण नॉनस्टॉप जे रुटीन आहे ते पूर्ण माझं देवाचं आहे दारामध्ये सगळ्या रांगोळ्या काढण्यापासून दिवे लावण्यापासून देवपूजा छान सुंदर देवपूजा केली अस तर असं आहे त्याच्यामुळे आज सकाळी सकाळी मला अजिबात स्वयंपाकाचं काहीच टेन्शन नव्हतं आणि आमच्याकडं कोण सकाळी लवकर जेवत नाही त्याच्यामुळे सकाळी अजिबात स्वयंपाकाचं टेन्शन नाही ते तर लग्नाला जाणार होते आम्ही दोघे असतो तर आम्ही साडेबाराच्या नंतर जेवतो त्याच्यामुळे मला आज खूप टाईम मिळाला आणि एक्स्ट्रा टाईम जो होता तो मी आज खूप रांगोळ्या काढण्यात सगळा घालवला आणि तसंही मला जास्त सजावट करायला खूप आवडते प तरी पण मी थोडीशीच मोजकी सजावट केली जास्त सजावट करत बसली असते तर सासूबाईंचे ढिगभर प्रश्न ऐकायला मिळाले असते आज हे काय केलं आहे तुम्ही नेमकं कशासाठी एवढं केलं आहे आणि त्यांना काही माहिती नसतं कारण आता त्यांना दिसही दिसत पण नाही आणि जास्त ऐकायला येत नाही त्याच्यामुळे त्यांना वाटलं असतं की ही काही बिडी झाली का काय ही आज सगळ्या रांगोळ्या काढायला लागली दिवे लावायला लागली त्याच्यामुळे जास्त काही सजावट केलेली नाही जेवढी केली तेवढी थोडीशीच केली आणि पूर्ण कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा त्याच्यामुळे तुम्हाला समजेल आज मी काय काय केलेलं आहे आजचं माझं काय रुटीन आहे ते सगळं मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर टेरेसला आलेले आहे टेरेसला आले की सकाळी सकाळी टॉवेल वाळू उघालेले ते त्याच वेळेस मी सूर्यनमस्कार करत असते तर छान असं सूर्यनमस्कार केलं की दिवस खूप छान जातो आणि मस्त वाटतं फ्रेश वाटतं आणि प्रत्येकानेच दिवसाची सुरुवात अशी करावी सूर्यनमस्कार करूनच तर बघा इकडे ठेवलेला आहे चहा चहा पिते बसून आज चहा पिणार आहे कारण रोज निवांत बसून चहा पियला मिळत नाही सकाळी भरपूर कामं असतात त्याच्यामुळे आज थोडंसं बसून चहा पिते आणि खूप दिवस झालं कुठं बाहेर गेलेलो नाही आज लग्नाहून हे जर लवकर आले दुपारीच आले तर बघू मंदिरात इथं जवळ राम मंदिर असेल तर राम मंदिरात जाऊन छान असं सुंदर दर्शन घेऊन येणार आहे कारण तसं इथं राहायला आलं तसं मी खूप दिवस झाले कुठंही गेलेले नाही बाहेर त्याच्यामुळे आणि इच्छा सुद्धा आहे खूप कुठेतरी जायची खूप दिवस झाले घरात खूप रोज रोज बसून पण कंटाळा येतो तर इकडे चालू झालेली आहे माझी पूजेला सुरुवात तर सर्वात अगोदर आज स्वामींना अभिषेक करून घेतला कारण स्वामींना अभिषेकसुद्धा गुरुवारी आता हे दोन गुरुवार असेच गेले त्याच्यामुळे स्वामींना अभिषेक बरेच दिवस झालं केला नव्हता तर आज स्वामींना छान असं चोळून चांगला अभिषेक घालते कारण खूप दिवस झाले की असं मला सुद्धा वाटतं की स्वामींना आज अभिषेक घालावा आज काही तसं गुरुवार नाही काय नाही विशेष फक्त एकच आहे आज प्रभू श्री राम येणार आहेत म्हणूनच सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत स्पेशल तर आपल्याकडं काही रामाची मूर्ती वगैरे नाही तर मी स्वामींना अभिषेक घातला तर बघा कसं आहे देव तिथून एकच आहे फक्त अवतार वेगळे वेगळे आहेत त्याच्यामुळे कुठल्याही देवाला अभिषेक केला तरी आपल्या त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे त्याच्यामुळे आज प्रभू श्रीरामाची मूर्ती नाही पण आपल्या स्वामींची मूर्ती आहे गणपती बाप्पाची आहे श्रीकृष्णाची आहे अवतार वेगळे फक्त आहेत तर असं तर छान असं स्वामींना आज मस्त अभिषेक घालून घेतला आणि खूप दिवसांची इच्छा होती स्वामींना खूप दिवस झाले अभिषेक नव्हता रोजच्या घाई घडबडीच्या ह्याच्यामध्ये रोज रोज अभिषेक करणं होत नाही गुरुवारी मात्र नित्यनेमाने अभिषेक असतो पण हे गुरुवार दोन्ही असेच गेले त्याच्यामुळे ह्या दोन्ही गुरुवारी अभिषेक काय स्वामींना नव्हता पहिल्या गुरुवारी माहेरी गेली होती आणि दुसरा गुरुवार सुतकामध्ये गेला होता त्याच्यामुळे तर छान असं स्वामींना मनसुक्त अभिषेक घेतला करून आणि सुंदर असं स्वामींना सजवून छान मस्तपैकी देवपूजा केली आणि आज सगळीकडं रांगोळ्या काढायच्या आहेत देवघरासमोरसुद्धा आज जय श्रीरामच लिहिलेला आहे अगदी छोटीशी रांगोळी काढलेली आहे देवघरासमोरसुद्धा आणि दारात मात्र छान अशी रांगोळी काढली छोटीशी फुलांची आणि मला खरं तर खूप मोठी रांगोळी आणि मला रांगोळ्या काढायची खूप हाऊस आहे पण मी सांगितल्याप्रमाणे की सासूबाई दारात कंटिन्यू बसलेल्या असतात त्यांना वाटेल की आज ही नेमकं काय करते त्यांना काही माहीत नसतं असल्या गोष्टी त्याच्यामुळे नंतर मला खूप जास्त दिवे लावायचे होते आणि खूप मोठी रांगोळी काढायची होती त्याच्यामुळे मी जास्त काही केलं नाही कारण त्यांना वाटेल की हिला मोडा हिच्या मूडवरचंच काम आहे कधीही कवाई काहीही करते असं त्यांना वाटायला नको म्हणून अगदी थोडे सज का होईना पण मी सजावट केलेली आहे तसं पुण्याला होते त्यावेळेसुद्धा बघा मी असं काही असो तर तो दिवस मी इतका छान आणि आनंदाने साजरा करत असायचे तसं इथंसुद्धा आहे मी प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी आनंदाचाच दिवस आणि मी आनंदाने साजरा करत असते कारण बघा आजचा दिवस गेलेला उद्या येत नसतो त्याच्यामुळे प्रत्येक माणसाने प्रत्येक दिवस हा आनंदाने साजरा करावा आणि आपण झोपेतनं उठल्या उठल्या पॉझिटिव्ह विचार करायचा आणि सगळ्यात अगोदर तर उठल्या उठल्या देवाचं स्मरण करूनच उठायचं आहे हांचोरणावरनं आणि त्याच्यानंतर बघा आपला दिवस किती सुंदर जातो देवाचं नामस्मरण करून जर आपण दिवसाची सुरुवात केली तर दिवस अगदी उत्तम जातो हे माझे स्वतःचे अनुभव आहेत आणि आपण जे सकाळी लवकर उठून आंघोळ करून करू, आपण जे पूजापाठ करतो तर घरातल्या सगळ्या माणसांवर त्याचा इफेक्ट होतो त्याच्यामुळे आपण जे पूजापाठ करतो आपले मुलं असतील आपले मिस्टर असतील मुलांवर सुद्धा आपले चांगले संस्कार पडतात कारण आपली आई काय करते रोज हे मुलं पाहत असतात आणि लहान मुलं तर बारकाईने ह्या सगळ्या गोष्टी पाहत असतात त्याच्यामुळे मुलांवरती सुद्धा हे आपोआप संस्कार पडतात त्याच्यामुळे आईनं जे केलं ते मुलंबरोबर करतात म्हणून सकाळी सकाळी मुलांनासुद्धा ह्या आपण जर देवपूजा केलेली असेल तर मुलांनासुद्धा देवापाशी पाच मिनटं बसायला लावायचं काय त्यांना श्लोक येत असतील ते म्हणायला लावायचे तर अशा सगळ्या सवयी आपण लावायच्या असतात मुलांनासुद्धा आणि जसं आपण मुलांना लहान मुलांना जशा आत्ता लहानपणापासूनच सवयी लावू तशा त्या मोठ्यापर्य मोठे होईपर्यंत लाए� राहतात तर माझे सुद्धा बघा रोज सकाळी तारक मंत्र म्हटल्याशिवाय घराच्या बाहेर अजिबात जात नाहीत माझ्या अगोदर त्यांचं सगळं आवरण होतं देवाचं देवाला दिवा लावणार अगरबत्ती लावणार तारक मंत्र म्हणणार आणि रोज त्यांचा जो गायत्री मंत्र आहे तो गायत्री मंत्र म्हणून ते त्यांचं हो त्यांचं हो होतं माझं हे आवरस्तोर त्यांचं ते होतं तर बघा इकडे छान अशी बघा तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे छान रांगोळी काढलेली आहे आणि छोटीच काढली पण सुंदर रांगोळी काढली आणि रांगोळी कशी असो छोटी असो मोठी असो दारात रांगोळी काढली की छानच वाटतं तर बघा इकडेसुद्धा पावलं उमऱ्यावरती काढलेली आहेत आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जास्त सजवायचं होतं मला पण त्या कारणामुळे मी सजवलं नाही कारण त्यांचे खूप प्रश्न असतात आणि त्यांना ह्या गोष्टी माहिती नसतात त्याच्यामुळे त्यांचा तो प्रॉब्लेम नाही त्या म्हणतात एकतर अगोदरच म्हाताऱ्या माणसाचं असं म्हणणं असतं की आताच्या बायका काही पण करतात त्याच्यामुळे तर इकडे छान बघा सुंदर जय श्रीराम दारामध्ये सुद्धा काढलेला आहे रांगोळीमध्ये स्वास्तिक काढले इकडं पावलांची रांगोळी काढलेली आहे आणि सुद्धा छान रांगोळी काढली तुळशीच्या समोरसुद्धा छान रांगोळी काढलेली आणि आपण नेहमी लक्ष्मीची पावले काढतो दारामध्ये लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन व्हावं म्हणून तर आज प्रभू श्रीरामांचं आगमन प्रत्येकाच्या घराघरामध्ये होणार आहे म्हणून आज मी दारामध्ये सुद्धा पावलं काढलेली आहेत तर असं तर तुळशीच्या पूजाबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगते की बघा तुळशीची पूजा नित्यनेमाने रोज का करावी तुळशी पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समाधान शांती समृद्धी ऐश्वर आरोग्य लागतं आणि आपल्या कित्येक जन्माची पापं किंवा ह्या जन्माची आपल्याकडून काय अज्ञान चुकून पापं घडलेली असतात किंवा ह्यानी घडलेली असतात ही पापंसुद्धा नष्ट होतात म्हणून बघा चुकून जरी एखाद्या व्यक्तीने तुळशीला चुकून पाणी घातलं तर त्याचं कितीतरी जन्माचं पाप नष्ट झालेलं आहे एक आ, क कथा सुद्धा आहे मी ती कथा सुद्धा एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करेन म्हणून न चुकता तुळशीला रोजच्या रोज बायकाने तर पाणी घालायचं आहे तुळशीची पूजा करायची आहे छान अशी पण पुरुषांनीसुद्धा एक तांब्यावर पाणी सकाळी तुळशीला घालावे तुळशीचं खूप महत्त्व आहे आणि ते महत्त्व मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन पण मी आता तुम्हाला थोडक्यामध्ये सांगते की रोजच्या रोज तुळशीला पाणी हे नित्यनेमाने घालावे आणि प्रत्येक स्त्रियाने तुळशीची रोज नित्यनेमाने पूजा करावी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी तुळशीची पूजा ही प्रत्येक स्त्रीने करावी सकाळी आणि म्हणतात नेहमी दारातली तुळस जेवढी टवटवीत असते तेवढे घरातल्या माणसांचं आरोग्य छान असतं दारातली तुळस सुकायला लागली की घरातल्या व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता असते म्हणून दारातली तुळस शक्यतो कधी सुकायला नाही पाहिजे असं प्रत्येकाने काळजी घ्यावी तर बघा माझी दारातली सुंदर रांगोळी काढून झालेली आहे आणि आता मी जिन्यावर जायचा जिणा आहे त्या पायऱ्यावरतीसुद्धा एक दिवा लावलेला आहे कारण सगळीकडे दिवे लावायचं होतं आपल्याला तर तिथेसुद्धा मी एक पायरीवरती दिवा लावलेला आहे देवघरामध्ये दे तर दिवे ऑलरेडी आपल्या असतात रोजच दारामध्ये सुद्धा लावलेले आहेत तुळशीला दोन्ही लावलेले आहेत तसंच जिणामध्ये सुद्धा एक दिवा लावला तर मैत्रिणीनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम